नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो निवडणूक आयोगाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आयोगामध्ये शिवसेना खरी कुणाची याकडे जे लक्ष लागून राहिलं होतं त्याचा अखेर निर्णय लागला आणि निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंचं आहे अशा प्रकारचा निर्णय दिला आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली कारण शिवसेना या पक्षाचा एक मोठा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर या पक्षाने जी झेप घेतली किंवा ज्या पद्धतीने कारभार केला ज्या पद्धतीने हा पक्ष फोफावला हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत निवडणूक आयोगामध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता ज्यावेळेला एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार हे बाहेर पडले शिवसेनेतून अर्थात आमचीच खरी शिवसेना असा त्यांचा दावा होताच त्यांनी पक्ष सोडला नव्हता आणि तेव्हापासून निवडणूक आयोगामध्ये हा मुद्दा सुरू होता याची चर्चा सुरू होती याविषयी जो काही खटला होता याचिका होत्या त्यावर चर्चा सुरू होती आणि त्याचा निकाल अखेर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलेला आहे त्यामुळे आज शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे असतील आता उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते नसतील आणि त्यामुळेच हा एक अत्यंत धक्कादायक आणि तेवढाच ऐतिहासिक असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे असं आपण म्हणू शकतो त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दूरगामी परिणाम राजकारणामधले सुद्धा समाजकारणामधले हे सगळे आता येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत पण निवडणूक आयोगाने ज्यावेळेला हा निर्णय दिला त्याविषयी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार किंवा एकनाथ शिंदेंचा गट त्यांना पहिल्यापासून विश्वास होता की आपल्या बाजूनेचा निकाल लागेल आणि याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे शिंदे यांच्यासोबत असलेलं बहुमत शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार होते त्याचबरोबर खासदारसुद्धा आहेत त्यांच्यासोबत एक खासदार त्यातले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बहुमत जर आपल्याबरोबर आहे तर निश्चितपणे शिवसेना ही आपलीच आहे याबद्दल त्यांना खात्री होती आणि म्हणून कदाचित निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला असावा आता चाळीस आमदार सोबत आहेत म्हणजे छप्पन्न आमदार यावेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आले शिवसेनेचे आणि त्याच्यापैकी चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत बारा खासदार आहेत अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकच उद्धव ठाकरे यांच्याकडे अल्पमत आलेलं आहे अल्पमतात त्यांच्याकडे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते अल्पमतात आहेत आणि यावेळेला विचार हाच होतो की एखादा आमदार किंवा एखादा खासदार जेव्हा दुसऱ्या गटामध्ये जातो त्यावेळेला त्याच्यासोबत तो ज्या मतदारांनी त्याला निवडून दिलेले आहे ते मतदार सुद्धा त्याच्यासोबत असतात त्याच्या पाठीशी असतात असा त्याचा अर्थ घेतला जातो आणि त्यामुळे चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत म्हणजेच मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत असा त्याचा अर्थ निघतो मोठ्या संख्येने खासदार तिथे आहेत याचा अर्थ मोठ्या संख्येने मतदारसुद्धा तिकडे आहेत शिंदेच्या सोबत ता। असा त्याचा अर्थ घेतला जातो आणि त्यामुळे बहुमत हे शिंदेंसोबत असल्यामुळे आता शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत शिवसेना ही खरी एकनाथ शिंदेंची आहे आणि बाण हे निवडणुकीचं चिन्ह हे त्यांच्यासोबत असेल याच संदर्भात मागे ज्यावेळेला हे सगळं सुरू होतं संघर्ष सुरू होता त्यावेळेला राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये एका सभेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की वारसा हा विचारांचा असतो मी विचार जे असतील त्या आधारावर तो पक्ष चालत असतो केवळ एखादी व्यक्ती तिथे नेतृत्व करायला लागली किंवा ती प्रमुख पदावर आली म्हणून तो पक्ष चालत नाही तर त्या पक्षाचा जो काही विचार आहे मूळ विचार तो विचार घेऊन जो व्यक्ती जातो ती व्यक्ती त्या पक्षाचं खरं नेतृत्व असते असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि आत्तासुद्धा त्यांनी हा निकाल आल्यानंतर त्याच प्रकारची प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिलेली की वारसा विचारांचाच असतो मे पैसा येतो पैसा जातो पण विचार जो आहे तो मरत नाही बाळासाहेब ठाकरे यांनी जो काही विचार मांडला तो म्हणजे हिंदुत्ववादी विचार होता भलेही भारतीय जनता पक्षासोबत काही कुरबुरी असतील त्या काळामध्ये सुद्धा पण तरी देखील कधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही मात्र ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुका झाल्या कौल हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना यांना कौल दिला होता जनतेने शंभरपेक्षा अधिक जागा भाजपाला दिल्या होत्या त्या छप्पन जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला मिळाल्या होत्या अशा परिस्थितीत स्वाभाविकच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार येणार हे ये निश्चित होतं पण अचानक तिथे सगळं चित्रच आहे ते बदलून गेलं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा होती महत्वाकांक्षा होती भारतीय जनता पक्षाकडून ती पूर्ण झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातून मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं आणि एक मोठी कलाटणी महाराष्ट्रातल्या एकंदरीत राजकारणाला मिळाली होती महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यातून मग कुठेतरी शिवसेनेमध्ये एक नाराजी निर्माण झाली की ज्या विचारांच्या आधारावर आपण आत्तापर्यंत प्रवास केला जेव्हा निवडणुकीचा प्रचार झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका केली अत्यंत घणाघाती टीका केली त्यांच्या विरोधात आपण उभे राहिलो आणि आज लोकांनी मतं दिल्यानंतर आज आपण त्याच पक्षांसोबत जातो आहोत ही कुठेतरी चुकीची भावना जी आहे ती असल्याचं उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना एकनाथ शिंदे यांना वाटू लागलं पण ती अर्थात काही काळ ती भावना तशीच ठेवून सुद्धा ते पक्षामध्येच होते ते बाहेर पडले नाहीत पण नंतर मात्र अखेर त्यांनी अडीच वर्षानंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि या विचारांचा वारसा जो आहे तो आपण जपला पाहिजे तो पुढे नेला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेससोबत हा विचारांचा वारसा आपण नेऊ शकत नाही ने, कारण त्यांचा विचारच नाही हिंदुत्ववादी विचार ते आपल्या विचारांपेक्षा अगदी उलट्या विचारांचे आहेत टोकाचे दोघांचे विचार उलट आहेत हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्यातून मग हे बंड झालं आणि एकनाथ शिंदे हे काही आमदारांसोबत म्हणजे चाळीस आमदारांसोबत बाहेर पडले आणि तेव्हापासून हा संघर्ष सुरू होता आणि म्हणून हे चिन्ह कोणाला मिळणार पक्ष खरा कोणाचा आहे याविषयी चर्चा सुरू होती आणि हे बहुमत जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना हे चिन्ह आणि या पक्षाचं नाव देण्यात आलंय असंच आपण म्हणू शकतो आत्ता तुर्तास तरी निवडणूक आयोगाचा नेमका निकाल काय आहे त्यात काय नेमकं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे समोर आलेलं नाही पण हा सगळा जो काही घटनाक्रम झालेला आहे याच्यातून हेच पाहायला मिळतं की आगामी काळामधलं राजकारण पूर्ण बदलणार आहे आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले काही आमदार खासदार हे काय निर्णय घेतले आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल मध्यंतरी अनेक वेळा म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार सुद्धा किंवा त्याच्यापैकी काही आमदार हे शिंदे गटाला येऊन मिळतील खासदार येऊन मिळतील असं म्हटलं जात होतं आता हा प्रश्नच सुटलेला आहे की शिवसेना कोणाची आहे चिन्ह कोणाचं आहे त्यामुळे हे आमदार काय करणार आहेत खासदार काय करणार आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आहेत या, या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयात जातील का किंवा उच्च न्यायालयामध्ये जातील का या निर्णयाला निवडणूक आयोगाचे आव्हान देतील का हे आता येत्या काळामध्ये पाहिजे पण महानगरपालिकेची निवडणूक ही येत्या काळामध्ये आहे आणि त्यावेळेला मात्र हा जो सगळा निर्णय आहे याला खूप महत्व प्राप्त होणार आहे कारण जेव्हा अंधेरीमध्ये निवडणूक होती पोटनिवडणूक रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यावेळेला मात्र हे चिन्ह गोठवण्यात आलं धनुष्यबाण गोठवण्यात आला आणि दोन्ही गटांना वेगवेगळ्या प्रकारची नावं देण्यात आली वेगवेगळी चिन्ह देण्यात आली मशाल आणि ढाल तलवारी चिन्ह मिळाली मशाल हे उद्धव गटाचं चिन्ह होतं तर शिंदे गटाला ढाल तलवारी चिन्ह मिळालं शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाव मिळालं आणि त्यातून निवडणूक झाली पण आता हे चिन्ह जे आहे ते खऱ्या अर्थाने कोणाला मिळणार याविषयी चर्चा होती आणि त्याचा तो निर्णय लागलेला आहे येत्या काळामध्ये या सगळ्या राजकारणाला एकंदरीतच कलाटणी मिळणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा कदाचित जाहीर होऊ शकतात यावरनं कारण सगळं जे अडलेलं आहे घोडं ते या याच्यावरच होतं अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये अपात्र आमदारांचा मुद्दा आहेच पण खरा मुद्दा होता तो शिवसेना खरी कोणाची आणि त्याचा निर्णय मात्र लागलेला आहे शिंदे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी आनंद व्यक्त केलाय प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पण आगामी काळामध्ये काय होणार हे खूपच एक प्रकारे उत्सुकता ताणणारं किंवा कुतूहलपूर्ण असेल की काय होऊ शकेल येत्या काळामध्ये पण एक मात्र खरं की जो विचारांचा वारसा होता तो विचारांचा वारसा बाळासाहेब ठाकरेंनी जो दिला होता शिवसैनिकांना तो कोण घेऊन जाणार यावर सर्वस्व अवलंबून होतं उद्धव ठाकरे यांनी आपले विचार बदलले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मग ही ठिणगी उडाली त्यातून आज आपण ही परिस्थिती पाहतोय आणि हा वारसा कोणाच्या बरोबर आहे हे कदाचित निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाच्या आधारावर सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख असतील शिवसेना हे नाव त्यांच्यासोबत असेल बाणे त्यांचं चिन्ह असेल आणि उद्धव ठाकरे गट किंवा त्यांच्यासोबतचे आमदार हे नेमका काय निर्णय घेणार आहेत कोणती पावलं उचलत आहेत याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद